की कलाकारच दिसून राहणार म्हणते नाही का बरोबर कान लावून बरं ते काय म्हणते काय नाही पाहून राहिलं ते ऐकू राहिलं बरं ते नाही एक आवाज ठोक पुरं गाव पेटवते हे पाय ते आवाज दे त्याच्याकडे काही जास्त पाहू नका लक्ष देऊ नका त्याच्याकडे सगळं काम करणार आहे ते आपलं आता फक्त एक आवाज ठोकाच काम आहे आपलं फक्त आवाज नाही का ठोकून काढ चांगला मोठ्या नावास काढ जरासा हा काढ काढ चलो कंबल वाले कंबल वाले रजी वाले ब्लँकेट वाले चलो चलो बेडशीट वाले चलो आज उधार कल आज उधार कल नगर दादा नगर दादा उधार घेऊन जा घेऊन जा पैसे मग द्या घेऊन जा घेऊन जा चला चला ब्लँकेट वाले ब्लँकेट आज घेऊन जा पैसे मग द्या पंधरा दिवसाना चला 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 उधार म्हणून राहिला का दादा का फुकट म्हणून राहिला काय काय म्हणते रे चला आज घेऊन जा फुकट घेऊन जा नाही फुकट नाही उधार घेऊन जा उधार घेऊन जा चला चला पंधरा दिवसाने पैसे द्या अर्धे आता अर्धे पंधरा दिवसाने अर्धे आता अर्धे आता बरोबर उधार घेऊ लागले

काही जास्त मेहनत नसते ग गमाकाने करायला लागते काही बी काम चलो लुधियाना वाले डबल सिंगल चलो चलो जल्दी जल्दी स्वेटर वाले बेडशीट वाले चलो आया लुधियाना वाला लुधियाना वाला लुधियानावाला चलो उधर मे में उधर मे उधर मे चलो 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 चलो

चला गळे उदार आहे म्हणते ना चला एक दोन घेऊन टाका लाग चला पायतरी मु आता मी पोरा आलो तू याच्या संग मग राहिलं माझ्या दुकानाला वाजव नाही का न्यायचे लोक तेलाचे डब्बे अरे <laughs> बाप रे बा इतके पॉपून बापा, बापा, बापा इतके दूर दिगोद इकडे यावारो दिगो तुम्ही किती पायलायचे तुम्ही माझ्या बाबा काय झालं रे बा काय काय गावातील झालं का काही

पण राजे माय बी परके लोक आले हे दुसरीकडे लोक येते उदार आपल्याला देते कसे काय रुपये ते वसूल गिसूल होते रे करते हे ते वसूल होईल जायचे आहे ना हे उदार देते म्हणजे मं मग ते पैसे काढायचे हिम्म असं म्हणूनच देत ना ते का सोपे ब मग घराभ चक्र मारते ते पैसे सोडत नाही ते मग एक रुपये नाही एक रुपया कमी नाही घेत ते मी सांगून तुम्हाला पैसे सोडणार लोक नसते ते पुरं लिहून घेते ते नाव गाव हे ते मोबाईल नंबर सब पण खरा मोबाईल नंबर दिला खरं नाव सांगितलं तर देईन ते नाव जर खोटं सांगतलं मोबाईल नंबर आहे खोटा आणि मग काय कुठं कोणा धुवणार आहे ते घर तर पाहिलंच नाही ते ना आपलं तिकडेच गंगीवाळा खाली तर मग काय त्याला माहिती होणार आहे आपलं घर दिले तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे आपले नाव बदलायचे मोबाईल नंबर खोटे देऊन द्यायचे उदार घेऊन घ्यायचे दोन चार ब्लँकेट नाही म्हणजे मग पाच बस रेले का काही करता राजे फालतू कसं आपतीचीच कामं करता बा तुम्ही देऊ तर खरी म्हणा फक्त कसं कापू शिकलं सरटावं लागेल त्याला मागपुढे पुढे मागेपुढे करा लागेल बरोबर हा जमते का मग करता का बदला बदलता का नाव हो मले मला बदलाच लागते माझं तर काहीच बजेट नाही पोट काही ते ऐकत नाही माय मला दोन तीन ब्लँकेट घ्यायलाच पुरते नाही का आता मला देवला तर मी नाव का मला दुसरंच नाव सांगायला घेऊन घ्यायला लागलं नाही का माझ्या घर कायचं दिसते ते टाका लागेल घेऊन मग एक दोन ना, ना, आता नाव नाव आता शोधून घ्या तिथे वक्तर सुचत नाही ना मग मा। आता माय कसं मी समजा सांगते राम नाही का तुळशीराम सांगून देतो मायना हा तुळशीराम हा बस तुळशीराम सांगून देतो घनगनी फन फन येतं फनफणे बस जाय तिकडे तुळशीराम फनफणे फन बस नाही का जेवून जाते माय मग मा। मी का मी माय काय सांगू बा कायकडे झाबरू तू तु, तुय तु तु काय सांग तू मारते दोघं सांगत असता का तुम्ही तु धीरकुंडा त्याचं भिरकुंडा धीरकुंडा भिरकुंडा असं सांगून देवा धीरकुंडा भिरकुंडा नाही का मी धीरकुंडा मारते भीरकुंडा बर बर मला सांगा ना मी काय सांगू तू समजा देवला नाही का तू लाला लाला? आ, बस म्हणा ते लाल लाल येऊन जाते बरोबर तर पाहिजे कसं कोणाला सांगू नका हो आपल्या चौकातच राहायला पाहिजे बरं नाही तर मग कसे गावातले लोक मग ते वैक्तीनं सांगते ना म्हणजे कोणाला विचारले बी लोक आले तरी नाही सांगताना पाहिजे आपल्या गावात नटवरला नाही बस <laughs> चला मग चला लवकर मामा तुम्ही म्हणलं ते बरोबरच झालं सर गाव जमगेल त्या पुट्ट्यांनी बाबर आले ना ते विषय झाला आता आता पुढचं मला हँडल करावं लागते आता राहा तुम्ही बोला काकाजी ब्लँकेट आहेत म्हणजे एकदम बेडशीट आहे ब्लँकेट आहे लुधियानाचा माल आहे नवीन माल आहे बिलकुल फ्रेश आहे एकदम घेतला असता म्हणा कसं तुम्ही जरा म्हणजे कसं हप्ताच्या टाइम आला ना जरा असं कसं पैशाचा बजेट नाही ना कापूस आहे भरपूर भरेल पण ते कसं विकायची सध्या इच्छा नाही ना भावारी वाढू राहिली कमी जास्त राहिले सोयाबीन हे ते म्हणून जरा जरा पैशाचं बजेट नाही ना एवढं आपल्या हे पटलं तुमचं हे कसं खरं आहे तुमचं बरोबर आहे तुमचं सध्या पैसेच नाही ना पैसे आहे बी पण नाही बी हो कसं दहावीस किलोचं घटोडो इकवाक सुरू आहे त्याच्यावर आपला परपंच भागवणं सुरू आहे नाही का दहावीस किलो सोयाबीन इकलं की आपलं सामान किराणा फिरायणं चालू आहे तुमचा बजेट लय काही तुम्हाला नाही ऑर्डर राहिलं तुम्हाला वाटतं वाढते भाव वाढते भाव म्हणून जरा असं आहे सगळे नाही का तरी चालते ना आपल्याला काही हरकत नाही आपल्याला पंधराव्या दिवशी भेटले तरी चालते ना घ्या दोन घ्या तीन घ्या काही अडचण नाही हो फक्त कसं पैसे पंधराव्या दिवशी आपले पूर्ण झाले पाहिजे पहिले अर्धे आज बाकीचे नंतर हो चालते का आम्हाला बी साईड भेटेल आहे म्हणून बा चला बा तुमचं सारखं होते आमचं सारखं होती म्हणून वय बा ते असं कसं म्हणजे का घरचा माल नाही ना हरकत नाही बिलकुल कोण भेट राहिलं तुला आता पंधरा दिवशी हो बिलकुल बिलकुल जेवणच राहिला ना पंधराव्या दिवशी तुमचे पैसे नगदी आधीच या तुम्ही दोन तीन दिवस आधी आले चालते घ्या खोला तुमची ते गटाना खोला कुठे कुठं खोलता एखाद्या वट्यावर गिट्यावर घ्या चांगल्या मोकळ्या जाग्यात मस्त पद्धतशीर असं इथं नको उडू इथं शेन घेणलं आहे चला तिकडे वट्यावर घ्या पाठला तिकडे चला चला घ्या रे तिकडे ते थी डायरी गिरी काढा पेन गिन काढा नाव घे लिहून घ्यायचे यायचे अन पद्धतशीर यायला किती पाहिजे किती पाहिजे लिहून घ्यायचं चला लवकर चला चला घ्या तिकडे घ्या चला फक्त कसं चुपच्या प्राईज मुकड ते शांतना भाऊ कडे काय करायचे माझ्या नाव काय आहे का भिरकुंडा नाही का बरोबर दोन तीन तीन घेऊन घे ब्लँकेट आणि बेडशीट बस तेवढं नाही का घेऊन आता भाव सांगा ते तुम्हाला हजार रुपये ते वरच्या क्वालिटीचं आहे साडेसातशे वालं आणि सहाशे वालं तुम्हाला जे पसंत असेल ते सांगून द्या आता बाकीच अडचण नाही दाखवलं सगळं झालं आता पहा मग आता काय कोणाला किती पाहिजे काय काय पाहिजे हा हे नाव घेऊन लिहून घेतो आणि मोबाईल नंबर लिहून घेतो पंधरा दिवसानं हजार

वैसांतरा हे लोक म्हणते म्हणते म्हणून पडलं तस त्या इकडे शाळेतलं ना तु विश्राम होत असं असं दी आपलं निपटलं बघा नाही का तीन नग समजा लिहिले तीन नग चला आता पूर्ण झालं हा माये लिहून गय आपलं चार नगले नटवरलाल हजार वाले मा नाव देवला नाही मग ये नटवरलाल कोण म्हणायला कस काय म्हण काय हा बाबा बाबा तुझं नाव काय तुझं नाव काय सांगणार तुम्ही चुप रे ना तुला समजते का रे मुगडा दे आपल्या बाजू नाही तीन ब्लँकड मुगडा रे मग मुगडा मुगडा ना मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल आता मोबाईल ते नंबर लागते ते पहिला आपला बंद पडेल मी सांगतो बरोबर ते तुझा रे बघाय अठ्ठे बावीस तेरा सतरा अठरा बरोबर मस्त रे सिरीज वाजे नंबर आहे तुमच्या गाडी लोकांचे धीरकुंडा सांग ते नाव ना मोबाईल नंबर देना आहे तीन नगले आपल्यासाठी हजारवालेच लय हजारवाले हजारवाले सगळे हजार वाले घेऊ राहिले का रे बाय सातशे वाले आठशे वाले कुठे घेऊ राहिला हा लिहिलं हा पुढचं पुढचा नंबर मुब, मोबाईल नंबर सांगा <laughs> अव्याण्णव चोवीस सतरा अठरा दोन एक <laughs> मारतीचा शेवटचा नंबर पंच्याहत्तर होता हे एकवीस म्हणून राहिला त्याच्या बाबाचा नंबर असेल ते त्याचा काय दिला त्याच्या बाबा देऊन दिला असेल त्याला ते तिकडलं मागचं सांगणार बा तुला पाहिजे का का नाही पाहिजे तर मग झालं का तुमचं ते तिकडे बी अजून ते बाया गिया ते थांबलेलं आहे आता नाही आपलं लिहा ना दोन नोक लिहा आपल्याला साडेसातशेवाले एक द्या सा ना एक हजारवाले द्या म्हणजे कसं होई बु याचा सगळ्या हजार म्हणलं की फॉल्ट आहेत करायचे हा एक साडेसातशेवालं आणि एक हजारवालं आपलं हां नाव राहिलं वाटते नाही का नाव लिहून घ्या आपलं धीरकुंड चटीवाले चटीवाले काय काय होतं काम ही का नसतेच कामं करते मोबाईल नंबर सांगा नाईन सिक्स टू नाईन टू नाईन टू नाईन टू 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 म्हणजे शहाणव्हन सबन टू नाईन टू नाईन हो दहा नंबर व्हायला इंग्रजी आकडे सांगायच की होती गायले टाकलं होतं भुकुन लिखाण चला रे जा लवकर तुमच्या बाबा गेबाला घेऊन या चालले आपले कोणी बी देऊन द्या मग मी नग देऊन देतो दोन दोन तीन तीन किती आहेत तुमचे काळा अर्धे अर्धे पैसे काढा लवकर हा चला मग चला बाकी मग पंधराव्या दिवशी क दादा झालं नाही का वसुली अजून काल केली वाटते ना वसुली सगळी झाली वाटते ना काय वसुली का खेड्यापाड्यानं वसुली करणं सोपी आहे का हे चार जण नाही सापडून राहिले बाकीची झाली म्हणा जवळपास सगळं झालं फक्त हे चार जण जरा सापडून तुमच्या दिसू राहिले का हे कुठे झोपडपट्टे का हो का कुठच्या एटा समजून नाही राहिलं मला हे याच्यातलं आपलं तुळशीराम फनफनी हो तुळशीराम फनफणी आहे का वैकीचं तुमच्या आमच्या इथं कुठं आहे दुसऱ्या गावाची लिस्ट असं नाही आमच्या गावात कुठं आहे तुळशीराम फनफण नाही आमच्या गावातनी नाही ना वा इतचीच लिस्ट हो है ना, है वसुले ना हे आता बाकीच्या वसुल्या केल्या तर मग त्याचे नाव नाही करायची नाही मग हे हे तिथचाच ना मग काय सांगा बा त्या दिवशी कोणाची तर काही पाहुणा घेऊन मेवना घेऊन कोणाचं असं तर नाही का तिकडचं कोणाचं नाव माहीत राहते का बायाचं तिकडलं नाव माहित नाही राहत आपल्याला <laughs> जाऊ दे हे दुसरं वळकीचं आहे का तुमच्या नटवरलाल आहे का वैकीचा कोणी हे इथं कुठं नटवरला फटवरला कुठच्या गावची लिस्ट नेटवरला आणि आमच्या गावात काय लिहायला कोणता व्हायचं नेटवरला हो पाटील तुमच्या ओळखीचं आहे कुणी आहे का नवीन गावात आलेलं नेटवरला आहे का कुणी ओळखीचं इकडं नाव नाही ते कुठं ते आरवी वर त्याच्या तिकडलं असेल इकडलं कोण नाही इथं असे नावच नाही हळणारच नाही असे मी इथं का पाहुणे लय येते का इथे पाहुणे राहण्याचं लय धम धुमाखूळ असते का कदाचित आले असे मापासून दोन दोन तीन तीन ब्लँकेट नेले नेले तर हजार हजार वेळेला नेले काही मोबाईल नंबर घेतला तुम्ही लावून फोन चांगला काय काय तुम्ही लैखेप लावून पाहिलं रे बा नंबर गलत आहे नंबर गलत आहे म्हणते ते काय गलत काय आहे मी हा का ते नंबर आहे पुढचे जरी ओळखीची आहे का ते तरी सांगा बा राहिलेस का अजून किती आहे तू अजून असे दोन आहे एक आहे धीरकुंड आहे एक भिरकुंड आहे दोन आहे का ओळखीच तुमच्या तुमचे कसं गलत फेमी झाली हे आमच्या गावाची लिस्टच नाही सांगतो तुम्हाला कोणते अंजन गाव सुरजी फुडजी कुठची असन पण इच्छी नाही आहे मी सांगून तुम्हाला आमच्या गावात नाहीच नाही यातला एकही माणूस नाही हिरकुंडन भिरकुंड आमच्या गावात काय लाव नाही तुमच्या गावात बहुतेक लिस्ट चुकली वाटते नाही का पोट्ट्याने हुकवाक केलं आहे काहीतरी मला काय वाटते पण नेले नेलेलं काय ना मान हजार हजारवाले नेले कमीत कमी दहा हजाराचा फटका दिला आहे ना बरोबर नाव तर आहे पण त्याची नंबर एकाची लागत नाही सगळे चुकीचे आहे म्हणजे कसं काय म्हणजे ही नाही समजू राहिलं मुलं काय फॉल्ट आहे गेम केला तुमचा मी सांगतो ना गेम केला शंभर टक्के सांगतो नाव घेऊ असेल म्हणा खरे कोणत्या गावचं असेल एखाद्या गावचे हे पण त्याने नंबर खोटे सांगतात तुम्हाला बिलकुल गेम केला त्यांनी तुमचा बरोबर आहे हम्म मायाबी ध्यानात आलंच ते कोणतरी गेम केला कोणत्या गावाचं काम आहे चौसाळ्याचा आहे का कुठचा आहे तर पालागां जाऊ न डबल एके व्याधी चेक करतो नाही तर जाऊ दे गेले तर गेल तिकडे आमचे तर निघाले आमचे मुद्दल निघाल आमचं बघू दे का आपल्या गावाल्यानंच केला वाटते गेम यायचा आपल्या गावात तर कोणीच नाही रे नटवर्ला नाही ना कोणता तुळशीराम फनफणे फन नाही ना कोणता धीरकुंडाने ना बिरकुंड नाही हो ना केला असे लिखा माझ्या भल तर कलाकार दिसते मला जै तिकडे आपलं घाल दिमागा दही करा दे आपली थोडी गेली गै दे